अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी सांगितली ती वस्तुस्थिती आहे महाकाली गृहनिर्माण संस्था जी आहे त्या संदर्भात अॅक्च्युली पहिला आय दोन हजार दहा मध्ये दिला दुसरा दोन हजार पंधरा मध्ये दिला त्यांनी एक विदाउट परमिशन जी प्लस टूचं स्ट्रक्चर बांधलं त्याच्यावर चार कोटी रुपये दंड केला तो देखील त्यांनी भरला नाही मग त्याच्यामध्ये पहिले अमोघ कन्स्ट्रक्शन होतं त्याला काढलं ओरेसीस होतं त्याला काढलं आता नव्याने बी राईट म्हणून नुकतंच त्यांनी आता या चौदा दोनला बी राईट रिअल इस्टेट यांना त्यांनी जीबीआर घेऊन त्या ठिकाणी नवीन विकासक नेमलेला आहे त्यामुळे आता या नवीन विकासकाकडे पाठपुरावा करण्यात येईल भाडी देण्याच्या संदर्भात आणि त्यांच्याकडनं कालबद्ध कार्यक्रम घेण्यात येईल आणि पहिल्यांदा त्यांनी रिहॅप केलं पाहिजे मगच सेल कंपोनंटला हात घातला पाहिजे या संदर्भात देखील त्या संदर्भातले निर्देश देण्यात येतील देवीपाडाच्या संदर्भात देखील चार बिल्डिंग त्या ठिकाणी झालेल्या आहेत जवळपास पंधराशे नव्याण्णव पैकी सहाशे चौपन्न रहिवासी त्या ठिकाणी गेले आहेत दुसरा जे रियाब आहे त्याच्यात ची पर्यंतची सी सी दिलेली आहे आणि साधारणपणे हेही खरं आहे की त्यांच्याकडे वीस कोटी भाडं थकीत होतं त्यापैकी अकरा कोटी भाडं त्यांनी दिलं आहे नऊ कोटीत भाडं अजूनही थकीत आहे पण आता आपण जी एमनेस्टीची स्कीम तयार केली आहे त्या स्कीममध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे एमएसटीच्या स्कीम मध्ये यांचा विचार करून कालबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी ठरवून कशा प्रकारे हे पूर्ण करता येईल हे देखील आपण निश्चितपणे बघू या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्यांनी सांगितलेलं आहे की काही लोक गुंडागर्दी करतायत वगैरे असं जर कोणी करत असेल तर ते पडताळून पाहून त्यांच्यावर आवश्यक असेल तर पोलीस कारवाई देखील ही त्या ठिकाणी करण्यात येईल आणि शेवटचा प्रश्न जो त्यांनी विचारला आहे की सरकारनी मध्यंतरी असं सरकारच्या विचाराधीन आहे की ज्या लोकांना भाडं मिळत नाहीये त्यांचं काही दोन वर्ष वगैरे भाडं सरकारने द्यावं ही योजना आता आम्ही तयार करतो आहोत अजून तयार झाली नाहीये या योजनेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असणार आहे की दोन वर्ष भाडं दिलं आणि विकासकांनी कम्प्लीटच केलं नाही तर मग काय आणि म्हणून जे विकासक नव्याने पूर्ण कालबद्ध कार्यक्रम देतील त्यांना मदत करण्याकरता आणि झोपडपट्टी धारकांना मदत करण्याकरता अशा प्रकारे शासनाच्या वतीनं भाडं द्यावं असं आपल्या डोक्यामध्ये आहे आणि म्हणून त्या संदर्भातली योजना आपण तयार करतोय सुरवे साहेब लवकरच या योजनेच्या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेऊ नाही माननीय उपमुख्यमंत्री महोदय एक्स्ट्रो मेकॅनिझम जर तयार केलं आणि असे भाडे जे विकासकाच्या वतीने सरकार भरणार आहे त्याचे सेल कॉम्पोनेंटमधनं जेवढे पैसे येतील ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतील असा जर सिस्टम केली तर याचा मार्ग निघू शकेल हो होय या अध्यक्ष मग याला स्टॉप वर्क नोटीस देणं हे त्याचं मागण आहे कारण सेल शिवाय ते पुढचं काम करत नाही स्टॉप वर्क दिली तर त्यांना फायदाच होतो कारण त्याच्यानंतर ते आपल्याला जेव्हा त्यांना निष्कासित करायचं असतं किंवा काढायचं असतं त्यावेळेस आम्ही काम करू शकलो नाही कारण तुम्ही स्टॉपवर दिली होती म्हणून याला एक होलिस्टिक सोल्युशन काढावं लागेल